जर कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखायचं असेल तर हा षटक खूप निर्णायक असेल. सामना 3 षटकाचा आहे. सज्ज होताना गोलंदाज बॉबी पहिल्या चेंडूवर पुलचा फटका फटका फटलाय का पायाचे पण दोन क्षेत्राच्या मधून चेंडू लॉंग वन बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. अतिशय दमदार सुरुवात मानकुली संघाची. चाबी कोणाची हरवली ती भेटलेली आहे, आपण घेऊन जायचंय. भाटाळे संघाचा संगणक चांगला चेंडू होता, तेवढा छान असा फटका चॉप केला चेंडूला, फक्त छोट्या बॅकटिपचा वापर केला होता. अतिशय वेगळा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण हातातून दुसरी धाव कंप्लीट. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या पुढे सरकते ती 28. 3 षटकाचा सामना आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. 50 आकडा निश्चित डोळ्यासमोर असेल मानकुली संघाचं, कारण की माहीत आहे गावदी वेले संघाची फलंदाजी खूप मजबूत आहे. बॉबी सज्ज होताना परत जॉस पात्र. हा फटका चांगला आहे, फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. षटकाराचा होलसेल व्यापारी दिसताना पाहतोय मानकुली संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज ज्या प्रकारे इनिंग मध्ये आतापर्यंत बॅटमधून चौथा षटकार आणि एक चौकार म्हणजे अतिशय चांगली कामगिरी इथं मात्र करताना पाहतोय आपण. विनीत आणि वैभव ही जोडी. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना पाहतोय आपण 34. जबरदस्त बॅटिंग करताना मानकुली संघाचे सलामीचे फलंदाज. पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 12 धावा खर्च करतोय. खराब चेंडू आणि योग्य समाचार. उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार. जसा चेंडू आला तसाच प्रहार केलाय. अजब और गजब की बॅटिंग. हवाई फायर. व्यक्तिगत 26 या धावसंख्ये बॅटिंग करताना पाहतोय आपण. 7 चेंडू मध्ये अजून एक धमाका. सर्वात चांगला हा षटकार आणि लागोपाठ 3 वर ठोकले 3 षटकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग पाहतोय आपण. फलंदाज ज्या प्रकारे त्यामध्ये बॅटिंग करतोय विनीत हे पाहू शकता रिप्ले मध्ये. सुरेख लाईव्ह टेलिकास्ट. अजून एक धमाका. हा पण चेंडू चाललाय चाललाय मिडूगच्या वरतून आलाय दमदार षटकार. आदरणीय श्रावण दत्तू पाटील साहेब आणि तसेच सन्माननीय विष्णूजी ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणि याचबरोबर पाहतोय की बोलता 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 बघता बघता 50 आकडा पार केलाय. अद्भुत बॅटिंग पाहतोय आपण विनीतच्या बॅटमधून. लागोपाठ 4 चेंडूवर 4 षटकार आणि व्यक्तिगत कितीवर खेळतोय 9 चेंडू मध्ये 38. आठवण झाली युवराज सिंगची ज्या प्रकारे T20 वर्ल्ड कप मध्ये बॅटिंग केली होती. आता मात्र निलेश व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज असेल पाहतोय आपण वैभव. टर्न केलंय फक्त इथे मात्र सिंगल की मात्र आलाय हा चौकार. म्हणजे षटकार आणि चौकार जे व्यापारी बनलेले आहेत दोन्ही फलंदाज. 13 चेंडूचा खेळ झालाय. धावा किती झालाय 56. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकाराचा दो दो पाऊस पाडताना
विनीतनी चार मध्ये आतापर्यंत चार ठोकले आहेत षटकार। यावेळेस मात्र बाहेर जाणारा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण कधी कधी अशी घडतात। तुम्ही जेव्हा लाल